लोकसभा निवडणुकांचं अखेर बिगुल वाजले. राज्यातले सगळे पक्ष कंबर कसून मैदानात उतरलेत. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रणनीती आखतीये, पण यावेळी खरी कस लागणार आहे ती महाविकास आघाडीचे जनक असणाऱ्या शरद पवारांची. शरद पवारांना यावेळी मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. पक्षफुटीनंतर पक्षाला सांभाळणं व महाविकास आघाडीला लढाईसाठी तयार करणं या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत. अशात अनेक मतदारसंघात पवारांच्या राष्ट्रवादीची जादू दिसू शकते. यातलाच एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. कोल्हापुरात पवारांनी काय फासे टाकलेत? शाहू महाराजांना उमेदवारी देण्यामागं पवारांचं राजकीय षडयंत्र आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. आता काही ठिकाणी मवियातील इतर घटक पक्षांना त्यांची साथ हवी, मात्र चर्चा सुरू आहे ती कोल्हापूर लोकसभेची, कारण शरद पवारांचा राजकीय हस्तक्षेप इथलं समीकरण बदलू शकतो. सद्यस्थितीला शिंदे गटात असलेले संजय मंडलिक तिथं खासदार आहेत. शरद पवारांनी कोल्हापूर राजघराण्यात उमेदवारी देण्याची घोषणा केली, त्यामुळे मंडलिक विरुद्ध शाहू महाराज असा लढा होऊ शकतो. मात्र पवारांच्या या निर्णयाला राजकीय षडयंत्र म्हणलं जात आहे. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी ही टीका केली आहे. आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना संजय मंडलिक म्हणाले की माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचं नारळ फोडलंय. मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला होता. मला अस्वस्थ आहात का असं विचारलं. उमेदवारी जाहीर होईल असं त्यांनी मला सांगितलंय. मी उमेदवारी घोषित नसल्यानं मेळाव्याला उपस्थित नव्हतो. मी उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर महायुतीच्या सगळ्या पक्षांचा मेळावा घेईल अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की मी मुंबई चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ यांची भेट घेतली, समरजित घाटगे यांचीही भेट होत असते, अनेक नावं चर्चेत होते, त्यामुळे माझ्यासोबत सरावाच्या कुस्त्या सुरू होत्या असंही संजय मंडलिक म्हणाले. आता कोल्हापूरच्या राजघराण्यातून शाहू महाराजांना उमेदवारी मिळू शकते. शरद पवार आपल्या पक्षातून त्यांना तिकीट देऊ शकतात. पवारांच्या या निर्णयाला मंडलिकांनी राजकीय षडयंत्र असं संबोधलं. ते म्हणाले की शरद पवार मोठे नेते, शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र आहे. शरद पवारांना जुना राग काढायचा असेल पण जनता सुद्धा आता याला तयार आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी पवारांवर टीकास्त्र डागलंय. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावरही संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कोण मोठा कोण छोटा म्हणून निवडणूक नसते, लोक मतदान करत असतात. आतापर्यंत केलेली कामं याचा फायदा होईल असं मत त्यांनी ठामपणे मांडलंय. भाजपनं राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात कोल्हापूरच्या जागेला स्थान देण्यात आलं नव्हतं. यानंतर खासदार संजय मंडलिक नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मंडलिक प्रचंड आग्रही आहेत. शिंदेंकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी सुद्धा त्यांनी केली आहे. कोल्हापूरच्या जागेवर भाजप आपला हक्क सांगू शकतं. समरजित घाटगे, शमिका महाडिक, धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील अशा नेत्यांची नावं कोल्हापूरच्या जागेसाठी चर्चेत आहेत. त्यामुळे मंडलिकांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा होती. मात्र श्रीकांत शिंदेंनी स्वतः फोन करून संवाद साधला, उमेदवारीची खात्री दिली, त्यामुळे दुसरा विचार मनात नसल्याचं मंडलिकांनी आता स्पष्ट केलंय. पण कोल्हापुरात पवारांचा डाव भाजपला अडचणीत आणू शकतो का? कोल्हापुरात कोण जिंकणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.